आमची फॅमिली आणि अशी फॅमिली घेऊन आम्ही येऊन आलो तुम्हाला भेटायला. नमस्कार, मी पराग निकम आणि माझी सगळी निकम फॅमिली आज आपल्या सोबत आहे. सगळ्यात पहिले ओळख करून देतो बाबा, म्हणजे त्यांना मी दादा म्हणतो. माधवराव निकम, आई शुभांगी निकम, आत्या चारू आत्या आणि अण्णा. तुझं काय? बरीची ओळख करून देतो. आता ही बहीण आहे सोनल. हाय. हा सुनील काका, वकील आहे. हाय. ही बहीण रेवा. हाय. आणि काकू दीपा. काकू नमस्कार, मी मोठी कार्यकर्ती आहे. हा आणि मला निवडणुकीत उभं राहायचं यावेळी. तर अशी सगळी आमची फॅमिली आहे. आजी मिस आहे, एक हरीश काका मिसिंग आहेत आणि आमचे मामा ते मिसिंग आहे. जरा कामामुळे त्या सोबत नाही, पण ते सोबत असते तर बरं झालं असतं. हा झालं. आता तुम्हाला यांची खरी ओळख सांगतो. सुरू करू काका. नमस्कार, मी प्रयाग वरपे. मी याच्यामध्ये एक ॲडव्होकेट सुनील निकम कॅरेक्टर करतो, म्हणजे याचा चुलत काकाचं रोल आहे. ॲक्च्युली ह्यांच्या घरात, म्हणजे आम्ही चुलत असल्यामुळं ह्यांच्या घरामध्ये माझे वडील आणि आमचं एक जुनं कपाट, ह्या दोनच गोष्टी यांच्या घरात आहेत. त्याच्यावरती आम्ही हक्क सांगतो या घरावर आमचा. असं मजेशीर कॅरेक्टर आहे, छान, खूप मजा येते. विनोददादाबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती खूप दिवसांपासूनची, ती या निमित्ताने पूर्ण होती आहे. आणि ही सगळी फॅमिली मिळाली म्हणजे हे खूपच भारी आहे, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत शब्दात, फारच मजा येते. नमस्कार, मी गार्गी फुले आणि अनेक वर्ष मी आणि विनोद ठरवतो की एकत्र काम करूयात, पण तो योग आला नाही. आत्ता तो जुळून आला आहे आणि मला खूप मजा येते ही सिरियल करताना. या सिरियलमध्ये मी दीपा नावाचं कॅरेक्टर करते, जी कार्यकर्ती आहे आणि तिला नगरसेविका व्हायचं आहे. आणि गमतीशीर आहे, ती भाबडी पण आहे आणि तितकीच ती ॲक्टिव्ह आहे आणि भयानक भांडखोर पण आहे. आणि खूप मजा येते हे करायला आणि आम्ही खूप धमाल करतो एकत्र निकम फॅमिली. रेवा छोटी बहीण. नमस्कार, माझं नाव समृद्धी दुर्गे. माझ्या कॅरेक्टरमध्ये नाव रेवा निकम आहे. मी दादाची, म्हणजेच पराग दादाची चुलत बहिणीचा रोल करत आहे. आणि माझा रोल असा आहे की मी खूप खोळ करेन. आणि तुम्हाला एक सांगते, माझी मम्मी ना लई कटकट करते, पण काय करावं, सहन करावं लागतं. पण माझे पप्पा लई छान आहेत, लई समजूतदार आहेत, मला लई आवडतात. सोनल. नमस्कार, माझं खरं नाव मोनिका बनकरे आणि सिरियलमध्ये माझं नाव सोनल निकम आहे. मी पराग, म्हणजे भावड्याची नाही, सॉरी नाही म्हणायचं, बर भावड्या, म्हणजे पराग दादाची मी सख्खी बहीण आहे. सिरियलमध्ये मी पहिल्यांदाच काम, म्हणजे सिरियलमध्येच मी पहिल्यांदा काम करते. याआधी मी एकांकिका नाटक केले होते, असा अनुभव नव्हता कोणत्या पार्टीशी, पण ऑडिशनमधून मी सिलेक्ट केले विनोद सरांबरोबर. आणि या सगळ्या टीमबरोबर काम करायला खूप मज्जा येते, खूप छान वाटतं. नवीन फॅमिली, नवीन घर मिळाले, मज्जा येते. नमस्कार, मी श्रेनिक शिंगडी. बरीच वर्ष थिएटरवर काम करतो आहे आणि या सिरियलच्या निमित्तानं इतकी छान फॅमिली मला मिळाली. मी परागच्या बाबांचा, माझा सॉरी सोनीच्याही, या दोघांच्याही बाबांचा रोल करतोय. माझं नाव माधवराव निकम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सिरियलच्या निमित्तानं, विनोद सरांच्या निमित्तानं इतकी छान फॅमिली मिळाली. अतिशय खेळत हसत खेळत ही शूटिंग चाललेली आहे आणि अतिशय एन्जॉय करतो आम्ही सगळेजण. या घराला बॅलन्स ठेवणारा माझा रोल आहे. जो घरातला एक कर्ता पुरुष जे काम करतो ते परफेक्ट मी करतो आहे, अर्थात ते विनोद सरांनी माझ्याकडनं करून घेतलेलं काम आहे. पण या फॅमिलीला बाइंडिंग ठेवण्याचं आणि त्यांना बॅलन्स ठेवण्याचं काम मी करतो आहे. आता आमच्या धर्मपत्नी. नमस्कार, मी शोभा दांडगे. खरं म्हणजे राजेश पाठक आहेत ना, त्यांनी मला सांगितलं की ताई अशा प्रकारची ऑडिशन आहे आणि तुम्ही द्या. आणि ती ऑडिशन देऊन मी इकडे आले आणि या सिरियलमध्ये मला यायला मिळालं. विनोद सरांवर काम करताना खरंच खूप मजा येते. या सिरियलमध्ये मी परागची आई आहे. परागची आई जरी असले तरी या घरातली मोठी सून आहे आणि ही सून अगदी पूर्ण फॅमिली बॅलेन्स करणारी आहे, सगळ्यांना सांभाळून घेऊन चालणारी ती आहे. त्या पद्धतीचं कॅरेक्टर करताना मला खूप मजा येते आहे. फक्त माझी ही जी मुलगी आहे ना, अतिशय खोडकर आहे, ती सोनी. हिला मी कायम शिव्या देत असते, मुंगूस तोंडी, थोबाड तोंडी असं न म्हणता मी हिला कधी कधी कळतोंडी, भट्टाक भवानी अशा शिव्या देते. आमच्या ननंदबाई. नमस्कार, मी श्वेता मांडे. मी यामध्ये परागच्या आत्याचा रोल करते, चारू आत्याचा. आणि मी ह्या घरातली एकुलती एक लाडकी लेके, तीन भावांची लाडकी बहीण आहे.
सगळ्यांसोबत प्रेमळ वागणारी आहे आणि वेळ प्रसंगी भांडणारी आहे. विनोद दादासोबत काम करताना मजा येते आहे. खूप खूप छान टीम आहे, म्हणजे गार्गी ताई आहे, प्रयाग शैनिक दादा, शोभाताई आणि जवळपास माझे जवळचे बरेच मित्रमैत्रिणी ह्या सिरियलमध्ये. सो खूप एन्जॉय करतो आहे, खूप मजा येते आहे आणि तुम्हालाही ही सिरियल बघताना पाहताना खूप मजा येईल. नमस्कार, मी चंद्रकांत जाधव. थिएटरमध्ये बरीच वर्ष काम केले आणि नगरला विनोद सरांची ऑडिशन होती, ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालो. आता ह्या सिरियलच्या निमित्ताने विनोद सरांच्या दिग्दर्शनाखाली खूप मजा येऊन राहिली. अतिशय सुंदर सिरियल आहे. मी माधवच्या चुलत्याची भूमिका करतो, म्हणजे जांबवंतराव, घरातला सगळ्यात सिनियर माणूस, पण जरा विक्षिप्त स्वभाव आणि विनोदी स्वभावाचा हा माणूस आहे आणि त्याची भूमिका मी करतो. माझ्याकडून विनोद सर अतिशय सुंदररित्या करून घेत आहेत आणि सगळ्या फॅमिलीबरोबर काम करताना खूप मजा येते. जरूर सिरियल बघा कट्टी बट्टी. तर अशी सगळी गमतीदार फॅमिली घेऊन आम्ही लवकरच येत आहोत. एकोणीस फेब्रुवारी.